ते देखील बोलायला तयार नाही आहेत. पवार साहेबांना तर प्रश्न विचारला तर पवार साहेबांचं उत्तर तुम्ही बघितलं असेल, ते तर याच्यावर बोललेच नाही. ते म्हणाले आता जरांगे मुसलमानांना द्या ही म्हणतायत, धनगरांना द्याही म्हणतायत, त्यामुळे त्यांचं आता काही तसं बोलणं राहिलेलं नाही आहे असं उत्तर दिलं. आणि त्याच्यावर ज्यावेळी जयंत पाटलांना विचारलं ते म्हणाले आमची भूमिका तर पवारांनी स्पष्टच केली आहे. त्यामुळे नाना पटोलेंना विचारा, त्यांनी सांगितलं. उद्धवजी तर याच्यावर बोलतच नाहीत. पण फडणवीस साहेब जरांगे बोलतात की तुम्ही सत्तेत आहे त्यामुळे तुमचं नाव घेतो आम्ही. नाही, माझं म्हणणं काय आहे, हा चला सत्तेत आम्ही आहोत, तुम्ही आमचं नाव घेता. मी म्हणूनच सांगितलं ना, माझ्यामुळे जर काही अडलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी सांगावं. पण ज्यांना तुमची मदत होती आहे आणि तुम्ही म्हणताय ना की यांचे आम्ही 110 लोक पाडणार, हा आमचे पाडणार म्हणजे त्यांचे निवडून आणणार की नाही, तुमच्या नागपूरमध्येही पाडणार, हा हा म्हणजे मलाही पाडणार, मलाही पाडणार नागपूरमध्ये येऊन मलाही ते पाडणार, आनंदच आहे. पण याचा अर्थ विरोधकांना निवडून देणार ना, मग त्यांना तुम्ही निवडून देता तर आमची माफक अपेक्षा आहे की आम्हाला कटघऱ्यात उभं केलं. त्यांच्याकडनं किमान आश्वासन तर घ्या ना, एकदा 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 त्यांना रेकॉर्डवर बोलू द्या की जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे आम्ही मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला तयार आहोत असं एकदा तर बोलू द्या. कारण ऑल पार्टी मिटिंगला दुसऱ्यांदा ते आले नाहीत, कारण पहिल्यांदा ज्यावेळेस आले त्यावेळेस या सगळ्या पक्षांनी सह्या केल्या. कशावर सह्या केल्या? ओबीसीला बाजूला ठेवून आरक्षण द्यायचं याच्यावर केल्या. ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला सह्या नाही केल्या कोणीच. सगळ्यांनी सह्या काय केल्या? ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, आरक्षण द्या. शरद पवारांची सही आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर आम्ही दुसरी बैठक बोलवली, त्याला पवार साहेब आले नाहीत, हे कोणीच आले नाहीत. ही भूमिका दुटप्पी नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात माझं म्हणणं एवढंच आहे की जरांगे पटलांनी आम्हाला नालायक जरूर ठरवावं, पण ते ज्यांना लायक म्हणतायत त्यांनी तर भूमिका घ्यावी ना, त्यांची ते घेत नाहीत ना. मग तुमचं हे आव्हान आहे जरांगे पटलांना की त्यांनी घेऊन यावेत? हा घ्यावी ना त्यांनी, त्यांनी सांगावं त्या तिन्ही पक्षांना की घ्या भूमिका. ठीक आहे, जर आता याचा अर्थ तुम्ही जे बोलताय आणि जर सगळे सोयरे त्यांची एक मागणी ती सगळे सोयऱ्याची होती ज्यामुळे ते सगळे ओबीसी देतील, आता जर असं होतं की ते ओबीसीत तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, मग ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी का शब्द दिला की तुम्हाला विचारलं होतं? सगळे सोयरेच्या संदर्भात मुख्यमंत्री अजून वर्किंग करतायत त्याच्यावर. बघा, सगळे सोयरे हा जो विषय आहे ना, हा जर आपण न्यायालयाच्या चौकटीत बसून त्या ठिकाणी सोडवायचा विचार केला तर त्याच्यामध्ये आमची कोणाची या गोष्टीला ना नाही आहे की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये कुणबी नोंद सापडली तर त्याला कुणबीचं सर्टिफिकेट किंवा त्याच्या ब्लड रिलेशनमध्ये असलेल्यांना कुणबीचं सर्टिफिकेट द्यायचं याला आम्ही कधी नाही म्हटलेलं नाही. सगळ्या सोऱ्यामध्ये तेच म्हटलेलं आहे, त्याच्यावर वर्किंग चाललेलं आहे. आत्ता भूमिका जी मांडली जाते ती अशी मांडली जाते, सरसकट ओबीसी मध्ये द्या, ही भूमिका मांडली जाते. सगळ्या सोयऱ्यावर तर मुख्यमंत्री वर्किंग करतातच आहेत. आतापर्यंत आम्ही तुम्हाला एवढं विचारलं त्यावर तुम्ही खरं म्हणजे एकदम मनमोकळेपणाने आज उत्तर दिलं, म्हणजे असं वाटतं की खूप एक मॅच्युअर नॅशनल लीडर इथे बसलेला आहे. आम्ही तर ऐकलं की तुम्ही दिल्लीतही चालले बीजेपीचे अध्यक्ष बनून. अरे मला हे लोक म्हणतात नागपूरातच निवडून येऊ देणार नाही तर दिल्लीत काय जाऊ मी.